மனோஜம் மாறுது துல்ல வேகம் ஜிதேந்திரியம் புத்திமத்தாம் ஒரு இடம் उठा के आता उठा हो जाए 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 उठ उठ अरे ओ ए उठ रे उठ बाबा आता तुला चहा पाहिजे का नको अरे दुधाची बाटली कोण आणणार हो घालतो आणतो पण तू आधी तुझं तोंड बाजूला कर का म्हणून का म्हणून का काय सकाळी सकाळी तुझ्यासारख्या प्रेमभंगाचं दर्शन नको प्रेमभंग मी प्रेमभंगी आणि आपण कोण काय दिवे लावताय आता बरे ओठे ओठ ओठ अरे उठतो अरे ओठ रे सात पड कर उठ 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 हे पांघरू नको अरे नको का अरे अरे काय तास पडतोयस तू अरे नशिबाची परीक्षा आहे नशिबाची परीक्षा अरे पहिलं दर्शन कुणाचं होतं यावर आमचा दिवस कसा हे ठरणार उघडतो रे बाबा वा ग्रेट डे अरे कोण 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 आहे कोण कोण पद्मिनी कोल्हापुरे नुकतीच उमललेली कळी नवयवनाचा साज ल्यालेली पंड्या पंड्या अरे कुणी हिच्यासाठी मरावं अशी आहे आय आय अरे पंड्या आपल्याच्यावर मरा मरा प्रेमासाठी मरा खरं सांगू पंड्या माणसानं प्रेमासाठीच मरायला पाहिजे याला म्हणतात अमर प्रेम अमर का रे अमर अरे म्हणजे नेपोलियन बोनापार्ट की सिकंदर अरे याच लोकांना काय केळा लावलं जगात अजरामर झालेल्या किती प्रेमिकांची नावं तुला सांगू रोमिओ जुलिया लैला मजनू श्री फरहा सोनी महिवा बाजीराव मस्तान अरे एक वेळी लढाया इतिहासातून पुसल्या जातील पण ही प्रेमिक अमर राहतील झालंच तर राणी रूपमती आणि बाज बहादर एक वेळ तो मांडवकर जगातून नायसा होईल की राणी रूपमती ज्या यमुना नदीचं रोज दर्शन घ्यायची ती यमुना नदी आपलं पात्र बदलेल पण ही जोडी अमर राहील कुठली ही कुठली राणी रूपमती बाज बहादर असं काय सांगितलं तुला तेच झालं तर इंग्लंडचा तो आठवा इयान गॉथम नाही रे तो सहावा आहे तो हा क्रिकेट सगळ्या कोच मध्ये मध्ये हे इतिहासातलं चाललंय इंग्लंडचा आठवा नाही नाही तुम्हीच आठवा आता सांगा इंग्लंडचा आठवा एडवर्ड अरे त्यानं प्रेमासाठी साम्राज्य सोडलं कीर्ती पैसा वैभव सगळ्या सगळ्यावर त्यानं लाथ करेक्ट अरे त्यानं प्रेमासाठी या सगळ्यावर लाथ मारली आणि तिने आपल्या पहिल्या नवऱ्याला लाथ मारली या बायका प्रेमिकांना अशाच लाथ मारत असतात नाही अशा तऱ्हेच्या मी अनेक लाथा खाल्ल्यात म्हणून मित्र माझ्या वाट्याला जे आलं त्या लाथा तुझ्या वाट्याला येऊ नयेत म्हणून सांगतो यात तुझीच चूक आहे काय माझी काय चूक आहे बाई नावाचा प्राणी दिसला की पडलाच प्रेमात मग काय करू तर अरे यासाठी मी काय कमी खटपटी केल्या का तर तऱ्हेच्या जाहिराती देऊन पाहिल्या एक चुणचुणीत खुशार क्लास पाहिजे रात्रपाळीला या पेशंटच्या सेवेकरता एक नर्स पाहिजे एक विनापाश विधवा स्वयंपाकीन म्हणून पाहिजे पण शेवटी एक भांडीवाली मिळाली काय ती लगेच गेली तिचे चिखलानं बरबडलेले पाय हातात धरून तो डायलॉग मारला असेल आपके पाव देखे बहुत हसीन है म्हणून तर या सगळ्याला कंटाळून शेवटी हा योगाश्रम काढला बस ब्रह्मचर्य हे जीवन पण नाही म्हणण्या आपलं सुद्धा एक स्वप्न आहे एखाद्या पोरीने आपल्या प्रेमात पडव आणि आपण तिच्या प्रेमासाठी मरून जाव मला वाटतं म्हणण्या मग तू रोज 3 वेळा मरत असेल तसं काय कसा सकाळ दुपार आणि संध्याकाळच्या तुझ्या योगाश्रमाच्या क्लासेसच्या बॅचेस मध्ये हो ना बाबा रोज मरतो आणि रोज जगतोय त्याला कारण आहे काय क्लास मध्ये येणाऱ्या प्रत्येक पोरीला शीर्षासन करायला लावता आणि डायलॉग मारता आपके पाव देखे बहुत हसीन है इन्हें जमीन पर मत उतारे मैले हो जाएंगे अरे बाबा अनुनय केल्याशिवाय पुरीचं प्रेम साध्य होत नाही भांड्या नाही प्रेम एकदा आणि एका मुलीवरच करायला पाहिजे प्रभू रामचंद्रासारखं एक वचनी एक बाणी एक पत्नी
अरे प्रेमाची महती तुला काय सांगू, प्रेमच भाकर, प्रेमच चटणी, प्रेमच कांदा पूळ, प्रेम प्रेम प्रेम। काय चाललंय काय तुझं? रामचंद्रा चहाचा काढा व्हायला लागला तिकडे, दुधाची बाटली घेऊन जाणार नाही, जाणार नाही, खूप येते, तू तुलाच आणलं पाहिजे। मी काल आणलो, काल मी आणलो होतो, काय सांगतो मी, इंडिया लावू नको, सरळ आता चप्पल घालू दे, अरे असू दे, एकच बाटली आहे ना, एकच चप्पल घालतो, चल चल अरे महाराज किती उशीर रे, जरा डिलिव्हरी मिळाली बर बर बदल आमच्याकडे घेऊन ये सर, नाही 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 मी घालणार बरं का,
अरे चोरा, एकाला दोन पोरा असून ही तुझी लाईन पाहिजे. सोबत आहे इकडे या, इकडे या. तुम बघा जरा तुमच्या पती राजाचे पराक्रम. तुमच्या एक वचनी रामाचा दोन पाती प्रयोग. काय करू नका, अब्रूचा प्रश्न आहे. एकदम ओपनिंग खेळ लावू नका. आमच्या कुंडीतले फुलं जातात खरंच. कुंडी चला चला आणि याद राहत आमच्या कुंडीला हात लावा तर बघून घेईन तुला. चला जनसेवेला वाहून घ्यायचं ठरवलेलं. जनसेवा? हो म्हणजे काय, देवाजवळ पोहोचण्या, देवीजवळ पोहोचण्याचा तो एकमेव मार्ग आहे जनसेवा. उद्यापासून साईच्या सगळ्यांच्या दुधाच्या बाटल्या मी आणणार. तिथं कोणीतरी महामाया भेटलेली असते. महामाया महालक्ष्मी सावकडे बंधून नव भगिनीं. उद्यापासून सगळ्यांच्या दुधाच्या बाटल्या मी आणणार. काय तरी बंधनो, दूध आणायचा तुमचा त्रास वाचला. उद्यापासून आपला दूध आणायचा सगळ्यांचा त्रास वाचला. तार आली काय? नाही, आज मी वाट बघत बसलोय गजर होण्याची. आज मी चारचा गजर लावलाय. चारचा गजर? अरे रोज होणारा गजर बंद करणारा तू आणि आज गजर होण्याची वाट बघत बसलायस आणि तू हे पहाटे चारचा. मला वाटतं काहीतरी भानगड असली पाहिजे मदन. अरे भानगड घातली आली यार. मग अरे बाबा खरं दिसत नाही मला. कमाल झाली म्हणत्या. जनसेवेचं व्रत घेतलंय मी. जनसेवा नाही का प्रेमसेवा असणार तुझी. मला वाटतं दूध केंद्रावर नक्की कोणीतरी सुंदर पोरगी भेटली असावी तुला. सुंदर? सुंदर? अरे नुसती सुंदर काय म्हणते. अरे तुझ्या त्या लैला जुलियत मस्तानी सगळ्या फिक्या आहे तिच्या पुढं. लैला जुलियत मस्तानी या सगळ्या आता माझ्या झाल्या काय रे? बरं बाबा माझ्या. अरे पण बंड्या, अरे पोरगी काय दिसते म्हणून तुला सांगू. त्या बात आहे गजर झाला. आज गजर झाला, मी दूध घेऊन येतो. अरे नाही नाही जनसेवा. हो का, थोडी मलाही करू दे ना जनसेवा. अरे नाही पंड्या, जनसेवे बरोबर मला मित्रसेवा सुद्धा करायची आहे. चल जाऊ दे मला. अरे पण आता कुठे निघालास? 4 वाजता आता. पंड्या सगळ्या लोकांच्या बाटल्या गोळा करता करता 5 कधी वाजून जातील कळणार तुझा. बाटली? हा बघा आपलं तर फोटो तर